कांग्रेस नेता राहुल गांधी की लोकसभा सदस्यता समाप्त किए जाने के विरोध में कांग्रेस ने मेडिकल कॉलेज चौक पर विरोध प्रदर्शन किया। इस दौरान केंद्र सरकार के खिलाफ जमकर नारेबाजी की गई। आंदोलन का नेतृत्व कर रहे गिरीश पांडव ने कहा कि राहुल गांधी केंद्र सरकार के खिलाफ लगातार आवाज उठा रहे थे। राहुल पिछले 8 साल से भाजपा एवं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ से संघर्ष कर रहे। उन्होंने अदानी समूह के भ्रष्टाचार को उजागर किया, इसी वजह से उन्हें परेशान किया जा रहा है। इस दौरान शहर महिला कांग्रेस अध्यक्ष नैश अली, ब्लॉक अध्यक्ष दिनेश तराले, विश्वेश्वर अहिरकर, प्रवीण गवरे, मनोज कावंडे, गहू तिवारी, विजय भावरे, सुशांत लोखंडे, अक्षय हेटे, सौरभ कालमे, प्रतीक कोले, प्रणय ठाकुर, वंदना चहांदे आदि मौजूद थे। ज्या आमचे काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी जे या बीजेपी सरकारचं नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचं भ्रष्टाचार अदाणी यांच्या सोबत जे त्यांच्या संगमत करून जे सर्वसामान्य लोकांचं जे हे पिळवणूक करून राहिलेलं आहे यांचा भ्रष्टाचार बाहेर काढण्याकरता राहुल गांधी जे प्रश्न विचारतात आहे ते प्रश्न विचारले नाही पाहिजे म्हणून मुद्दा म्हणून यांनी राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याकरता हा सर्व यांचं कारस्थान आहे आणि म्हणून राहुल गांधी यांची जे खासदारकी रद्द केली आहे म्हणून आम्ही सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेलो आहोत। हे बघा, तुम्ही कुठलाही प्रसंग हागला मुतला प्रसंग जरी असला तर हे लोक हिंदुस्तान, पाकिस्तान, ओबीसी, दलित, मुस्लिम याच गोष्टीवर घेऊन जात असतात, परंतु सर्वसामान्य जनता आता समजदार झालेली आहे। कुठलाही प्रकारचा कुठलाही पद्धतीने राहुल गांधी यांनी ओबीसीचा कुठला अपमान केलेला नाही आहे, हे मुद्दा म्हणून यांचं षड्यंत्र आहे। कुठल्याही गोष्टीवर हे जे मी म्हटलं आहे की हिंदू, मुस्लिम, ओबीसी, दलित या प्रकारचे हे लोक इमोशनल विषय घेऊन लोकांच्या मनामध्ये भ्रम निर्माण करत असतात, तोच प्रयत्न आता करून राहिला आहे। कुठलाही प्रकारचं राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचं कुठलाही प्रकारचा अपमान केलेला नसून हे मुद्दा म्हणून यांचं षड्यंत्र आहे, परंतु माझं असं म्हणणं आहे की सर्वसामान्य लोकांच्या लक्षात आलेलं आहे की यांचं ही एक प्रकारचं षड्यंत्र आहे। कॅमेरा पर्सन अजित कुवर के साथ अभिषेक पानसी, BCN न्यूज, नागपूर।